नमस्कार मित्रों, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण सिरीज बघतो आहे अँटी करप्शन लॉज, म्हणजे भ्रष्टाचारासंबंधित कायदे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बरेचदा करप्शनचे जेव्हा आरोप केले जातात शासकीय अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर, त्याच्यात एक मोठी चूक केली जाते किंवा ज्या अधिकाऱ्याचा दोष नाही त्याच्यावर बरेचदा चार्जेस म्हणजेच आरोप केले जातात आणि अधिकाऱ्याला बरीच वर्ष त्या केसमध्ये विनाकारण प्रचंड मनस्ताप आणि शोष सोसावा लागतो. बरेचदा असं असतं की संबंधित अधिकारी हा वरचा अधिकारी असतो, त्याच्या खालचे अधिकारी किंवा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी काहीतरी करप्शन करतात किंवा काही चूक करतात, मग कुठला तरी आरटीआय ॲक्टिव्हिस्ट येतो आणि संबंधित वरच्या अधिकाऱ्यावर आरोप लावतो की खालच्या अधिकाऱ्यांनी जी काही चूक केली त्याचे करते धरते तुम्ही आहात, म्हणून तुमच्यावर करप्शनची केस बनली पाहिजे आणि त्याच्यावर करप्शनची केस ठोकली जाते. आणि काही कारण नसताना हा वरिष्ठ अधिकारी आहे कनिष्ठांच्या चुकीमुळे करप्शनचे आरोप डोक्यावर घेऊन बरेच वर्ष जगतो, कित्येक वर्ष केस लढतो, काही वेळा तो केस जिंकतो, काही वेळा केस तशीच राहते, हा रिटायर होतो आणि जे काही एक्स वाय झेड व्हायचं ते होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वरिष्ठाची चूक नसताना कनिष्ठाच्या चुकीमुळे जर वरिष्ठाला पण करप्शनच्या आरोपामध्ये जर आरोपी बनवण्यात आलं असेल तर त्या केसमध्ये या कायद्यातील तरतुदी आणि त्या संदर्भाने विविध कोर्टामध्ये विविध केसेसमध्ये जे काही आर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये जे जजमेंट आले त्याचा एकंदरीत सार असा आहे की अँटी करप्शनच्या केसेसमध्ये किंवा त्याच्या प्रोसिडिंग्समध्ये खालच्या अधिकाऱ्यांनी किंवा कनिष्ठांनी चूक केली म्हणून वरिष्ठाला करप्शनच्या अंतर्गत जर तुम्ही त्याला त्याच्यावर चार्जेस लावत असाल आणि त्याच्यावर केस चालवत असाल तर तशी केस चालवता येणार नाही, किंवा कनिष्ठाच्या चुकीमुळे किंवा कनिष्ठाच्या करप्शनमुळे वरिष्ठाला करप्ट मानले जाऊ शकत नाही. मग या केसमध्ये वरिष्ठाला आपण दोषी धरायचं की नाही असा पण एक प्रश्न पडतो. या बाबीवर सुद्धा माननीय वेगवेगळ्या कोर्टांनी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्यावर चर्चा केली आणि त्याच्यावर म्हटलं की वरिष्ठाला त्याबद्दल आपण दोषी धरायचंच, पण त्याला अँटी करप्शन ॲक्टमध्ये दोषी धरायचं नाही, त्याच्यावर करप्शनचे चार्जेस लावायचे नाही. मग वरिष्ठावर काय चार्जेस लावायचं, तर त्याबद्दल माननीय न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की कनिष्ठांच्या चुकीमुळे जर एखादी आरोप झाले असतील तर याला वरिष्ठावर जरूर तुम्ही कारवाई करा, पण ती कारवाई खातेनिहाय चौकशी आणि त्या संदर्भाने डिपार्टमेंटल इन्क्वायरी म्हणून जी काही कारवाई बनते ती कारवाई करा आणि त्यानुसार पनिशमेंट द्या, परंतु वरिष्ठाला अँटी करप्शनच्या अंतर्गत किंवा करप्शन लॉच्या अंतर्गत त्याच्यावर चार्जेस लावून त्याच्यावर खटला चालवल्या जाऊ नये. यासाठी केस लॉ आहे का? हो आहे. केस लॉचं नाव आहे अशोक रंजन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, बॉम्बे हायकोर्ट, 2012 केस आहे. या केसेसमध्ये याबद्दल साधक बाधक चर्चा करून माननीय न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की कनिष्ठांच्या चुकीमुळे वरिष्ठावर अँटी करप्शनच्या अंतर्गत कारवाई केली जाऊ नये, खातेनिहाय म्हणजेच डिपार्टमेंटल कारवाई मात्र जरूर केली जावी. तर मित्र, तुमच्यासाठी असाच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, व्हॉट्सॲपवर मेसेज टाकायचा, अपॉइंटमेंट घ्यायची आणि सल्ला घ्यायचा. बाय.